जमावबंदी असताना सुद्धा अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये गर्दी करतात, पोलीस नाकाबंदी करतात आणि या पर्यटकांना पुन्हा घरी पाठवतात, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. लोणावळ्यामध्ये आजपासून कलम 144 म्हणजे जमावबंदीचे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि आजपासून याची अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात येत आहे. मात्र तरी देखील अनेक पर्यटक जे आहेत ते शनिवार आणि रविवारचा मुहूर्त साधत लोणावळ्यामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी सहारा ब्रिज पॉईंट या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि सर्व पर्यटकांना परत घरी पाठवण्यात येत आहे. कलम 144 जो आहे तो लोणावळ्यामध्ये लागू आहे, मात्र तरी देखील अनेक पर्यटक या ठिकाणी वर्षविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यामध्ये आलेले आहेत. मात्र आता पोलिसांनी या सर्व पर्यटकांना माघारी पाठवत त्यांना या ठिकाणी येण्यासाठी बंदी घातलेली आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. लाल मातीतली कुस्ती म्हणजे वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची आता पालिका मोफत चाचणी करते, पण ह्या पथकाला नागरिक उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रयत्न करते पण नागरिक ह्या उद्देशाला त्याला हरताळ फासत आहेत आणि काही नागरिक तर उद्धट उत्तरं देखील देत आहेत. मुंबईत आज अंशतः लसीकरण सुरू राहणार आहे. मुंबईमध्ये आज कोवॅक्सिन आणि लसीचा दुसरा डोस मिळणार आहे, तर कोविशिल्डचा दुसरा डोस हा केवळ फ्रंटलाईन वर्कर्सना दिला जाणार आहे. तसंच शिक्षण नोकरी यासाठी परदेशात जाणारे आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी भाग घेण्यासाठी परदेशी जाणारे नागरिक यांना लस दिली जाणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 लसीकरणाची वेळ आहे. ठाणे जिल्ह्यातल्या अनेक केंद्रांवर आज लसीकरण बंद आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात लसीकरण बंद राहील, तर भिवंडीतील 2 केंद्रांवर आणि ठाणे ग्रामीणमधील 14 आणि उल्हासनगरमधील सर्व केंद्रांवरती लसीकरण सुरू आहे. अनेकांची दुसऱ्या मात्रेची कालमर्यादाही आता संपलेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे